नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो आज आपण जो इंग्रजी अक्षरमाला उपघटात आकलनमधला सुरू केला होता यामधला आपण नमुना प्रश्न संच जो आहे हा आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले होते तर आज आपल्याला त्यावरचे सराव संच वन पॉईंट थ्री पाहायचा आहे हा सोडवायचा आहे आपल्याला आपण ज्या अगोदर नमुना प्रश्न संच सोडवले त्यावरतीचा आधारित तसाच आहे तर तसा तो, तो आपल्याला सोडवायचा आहे याच्या अगोदर एक लक्षात घ्यायचं याच्यावरचे क्वेश्चन सोडवत असताना अशा प्रकारे ए टू झेडपर्यंत लिहून घ्यायचेत अक्षरं इंग्र इंग्रजी अक्षरं आणि त्यांना संख्या लिहून घ्यायच्या आहेत म्हणजे मग आपला टाईम जात नाही अगोदर पेपर दिल्याच्या नंतर एखाद्या कोऱ्या पेजवरती काय करायचे तुम्हाला हे लिहून घ्यायचे आणि त्याला एक ते पंचवीस अंक देऊन घ्यायचे प्रत्येकाला अंक लिहून घ्यायचे ओके आता पहा आपण हे करून घेतलंय मग यावरती आधारित आपण क्वेश्चन सोडवणार आहोत तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करणार आहोत लगेच आपल्या प्रश्न सराव संचला तर पहा पहिला प्रश्न आहे सोपे आहेत पहिला प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मालिक मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे व डावीकडील दुसरे या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल तर लक्षात ठेवायचं पहा की ए टू वाय पर्यंत आपण जे अक्षरं काढलेली आहेत तर त्याच्यामधला मधलं जे अक्षर येतं या सगळ्या इंग्रजी अक्षरांमधलं तर ते आहे यम यम हे लक्षातच ठेवायचं यम हे काय मधोमध मधलं अक्षर आहे मग पहा मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरं अक्षर आता उजवीकडील दुसरं अक्षर कोणतं येणार आहे उजवीकडील दुसरं अक्षर पहिलं आणि दुसरं कोणतं येणार आहे ओ कोणतं आलं ओ आणि डावीकडील दुसरं अक्षर मधल्या अक्षराच्या डावीकडील दुसरं अक्षर म्हणजे एक आणि दोन कोणता आहे के मग यापासून या, या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल कोणता होईल बरं ओ के कोणता होणारे ओ के म्हणजेच पर्याय क्रमांक एक आता पहा त्या पुढचं क्वेश्चन आहे काय सांगितलंय तुम्हाला वरील इंग्रजी अक्षरमालेतील तिसरे पहिले व सोळावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल कितवं कितव सांगितलंय आपल्याला तिसरं पहिलं आणि सोळावं आता पहा तिसरं कोणतं बरं तिसरं काय सी नंतर पहिलं कोणतं ए आणि सोळावं सोळावं कोणतं बरं पी म्हणजे काय तयार झाला इंग्रजी जे अर्थपूर्ण शब्द आहे सी ए स्कॅप कॅप म्हणजे टोपी ओके म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे आता त्यानंतर पहा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तिसरा वरील इंग्रजी अक्षर मालेत आपल्या अक्षरमाला दिलेली आहे ही तर या इंग्रजी अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणतं ओ या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर मग डावीकडील चौथं अक्षर बघा एक दोन तीन आणि चार चौथं अक्षर कोणतं आहे के म्हणजे पर्याय आहे का पर्याय मध्ये के आहे पर्याय क्रमांक तीन ओ या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर एक दोन तीन आणि चार चौथं अक्षर कोणतं आहे त्यानंतर पहा आता त्या पुढचं वरील इंग्रजी अक्षर मला पाहून खालील पर्यायतील गटात न बसणारा पर्याय ओळखा गटात न बसणारा पर्याय यच पहा कुठे यच इथे मध्ये आहे यच मध्ये की नाही या गटामध्ये यच हा कुठे मध्ये इकडून दोन अक्षर आहेत आणि इकडून दोन अक्षर येतं मध्ये आहे डब्ल्यू डब्ल्यू पण मध्ये इकडून दोन अक्षर आहेत इकडून दोन अक्षर आहेत मध्येच आहे डब्ल्यू त्यानंतर पी पी हा एक नंबरला आहे मध्ये आलाय का नाही आलेला त्यानंतर आता पुढचं बघू आपण एकदा सी सी पहा सी पण मध्ये आहे इकडून दोन आहेत इकडून दोन आहेत सी पण मध्ये सगळे सी एच डब्ल्यू हे कुठं आहेत मध्ये पण पी कुठं आहे एक नंबरला आहे या गटामध्ये म्हणजेच आपल्याला जी गट दिलेली आहेत त्यामध्ये गटात न बसणारा पर्याय कोणता असणारे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा त्या पुढचा क्वेश्चन आहे वरील इंग्रजी अक्षरमालेप्रमाणे जी, अक्षर जी व यस या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे येतात जी आणि यस या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरं येतात पहा मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा किती अक्षरं येत आहेत जी आणि यसच्या दरम्यान इथून इथपर्यंत अकरा किती आहेत हे सगळे अक्षर अकरा आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पहा आता त्या पुढचा क्वेश्चन वरील इंग्रजी अक्षर मालेतील प्रत्येक गटातील मधले अक्षर घेऊन त्याचा गट तयार केल्यास नवीन गटातील मधले अक्षर कोणते आता प्रत्येक गटातील काय करायचंय आपल्याला मधलं अक्षर घ्यायचंय प्रत्येक गटामधलं पहा आता या गटातलं मधलं अक्षर कोणतं आहे सी या गटामधलं मधलं अक्षर कोणतं आहे यच या गटामधलं कोणतं आहे यम यामधलं आर आणि यामधलं कोणतं आहे डब्ल्यू तर या जो हा नवीन अक्षर गट तयार झालेला आहे तर यामधलं या, या प्रत्येक गटातील मधलं अक्षर घेतलं आणि त्याचा एक गट तयार केला आहे या नवीन गटातील मधलं अक्षर कोणतं आहे मधलं अक्षर कोणतं येणारे यम मग पर्याय क्रमांक किती आहे चार यम त्यानंतर पहा त्या पुढचा प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मागतील सहावे पंधरावे चोवीसावे अक्षर घेऊन त्या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल सहावं सहावं कोणत आहे यफ कोणत्या सहाव यफ त्यानंतर कितव पंधरावं पंधरावं पहा कोणतं आहे ओ आणि चोवीसावं चोवीसावं कोणतं आहे रे एक्स ओ एक्स फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा पर्याय क्रमांक तीन आलं का त्यानंतर पहा त्या पुढचा आपल्याला आहे आठवा प्रश्न आहे तर आठवा प्रश्न बघायचा आहे काय आहे आठवा प्रश्न वरील इंग्रजी अक्षर मालेत शेवटून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते काय करायचे शेवटून पंधरावं अक्षर विचारले या मग पाहता शेवटून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरं अक्षर, अक्षर। मग शेवटून अगोदर पंधरावं अक्षर बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरावं कोणतं आहे शेवटून पंधराव के, के आलाय तर के या अक्षराच्या उजवीकडील तिसरं म्हणजे उजवीकडून तिसरं किती आहे एक दोन आणि तीन उजवीकडून तिसरं के या अक्षराचं तिसरं अक्षर कोणतं उजवीकडून यन आहे का पर्यायामध्ये यन आहे पर्याय क्रमांक एक पंधराव्या अक्षराच्या उजवीकडून तिसरं अक्षर उजवीकडील तिसरं अक्षर कोणतं आहे यन आहे ओके आता शेवटचा आहे नववा क्वेश्चन आहे पहा याच्यामध्ये आरच्या उजवीकडील सॉरी आरच्या डावीकडील नवं अक्षर कोणतं आरच्या डावीकडील नवं अक्षर तर पहा आरच्या डावीकडचं नवं अक्षर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नवं अक्षर कोणतं आहे आरच्या डावीकडील नवं अक्षर आय म्हणजे पर्याय क्रमांक दोन दहावीकडील आरच्या दहावीकडील नववं अक्षर कोणतं आय आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे पहा शे या पेजवरचा लास्ट क्वेश्चन आहे दहावा काय दिलेल्या अक्षरमालेतील टी आणि अक्षरमालेच्या मधोमध असणारे अक्षर यांच्यामध्ये ती, अक्षर अक्षर, किती अक्षरे आहेत पहा आता टी आणि मधुमध या अक्षरमालेशा मधुमध अक्षर कोणतं आहे आहे मग या, या दोन्हींच्या दरम्यान किती अक्षर आलेली आहेत हे मोजायचे आपल्याला यांच्यामध्ये किती अक्षर आहेत तर पहा यम आणि टीच्या मध्ये एक दोन तीन चार पाच सहा किती अक्षर आहेत सहा आहेत मग आहे का पर्यायामध्ये सहा आहे पर्याय क्रमांक तीन सहा अक्षर ओके चला आता यानंतर आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये पंधरा पंधरा क्वेश्चन आहेत तुम्हाला आपल्याला अकरावा प्रश्न पाहायचा आहे याच्यामधला प्रश्न सराव संचमधला तर पहा आता काय आहे अकरावा प्रश्न जी ओ गो हा शब्द तयार होण्यासाठी डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षर घ्यावी लागतील डावीकडून कोणत्या क्रमांकाचा अक्षर घ्यावे लागतील जी ओ जी ओ मग जी ला किती आहे संख्या सात आणि ओ ला किती आहे पंधरा म्हणजे सातवा आणि पंधराव अक्षर क्रमांक जर घेतला तर काय तयार होईल जी ओ गो आहे का मग पर्याय क्रमांक दोन सात आणि पंधरा चौ आता पहा पुढे वरील इंग्रजी अक्षरमालेतील के पासून वाय पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल के पासून वाय पर्यंत आपल्याला काय करायचे हे अक्षर उलट क्रमाने लिहायचेत उलट म्हणजे उलटी लिहायचेत हे फक्त उलट करायचे मग उलट लिहिण्यापेक्षा आपण उलटच मोजू ठीक आहे असं इथून इथपर्यंत उलट क्रमाने लिहायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा येत म्हणल्यावरती सात एका साइडला जातील सात एका साइडला जातील आणि एक काय राहील मध्ये पंधरावर राहील ठीक आहे सात सात चौदा एक राहते पंधरावर मग इकडून जरी मोजलं तरी तेच येणार आणि इकडून मोजलं तरी तेच येणार आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात इथून पुढे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे मधलं अक्षर कोणतं येणार आहे आर आरच्या इकडे पण सात आहेत आणि इकडे पण सात आहेत जरी उलट क्रमाने लिहिलं तरी सुद्धा कसं येणार आहे आरच येणार आहे आलंय लक्षात मग आरच्या इकडून पण सात आहेत इकडून पण सात येत मग मधलं अक्षर कोणतं येणार आहे आर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पहा तेरावा प्रश्न काय आहे यफ ते जे पर्यंत असलेली अक्षरे घेऊन ती सलग तीन वेळा एका ओळीत लिहिली तर शेवटून अकरावे अक्षर कोणते आता यफ ते जे म्हणजे हा जो अक्षर गट आहे तर हा आपल्याला तीन वेळेस लिहायचा आहे तर पहा यफ जी यच आय जे यफ जी यच आय जे यफ जी यच आय जे शेवटून हे तीन वेळा लिहिलंय मग शेवटून अकरावा अक्षर शेवटून अकरावा अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शेवटून अकरावा अक्षर येणार येणारे जे आहे का मग जे आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौदावा पहा प्रश्न ई व आय यांच्यामध्ये जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे पुढील पैकी कोणत्या दोन अक्षरांमध्ये आहेत ई व आय ई व आय यांच्यामध्ये किती अक्षर आहेत बरं पहा बरं किती येतं एक दोन तीन किती अक्षर आहेत एक दोन तीन तीन अक्षर आहेत मग आता हे तीन अक्षरं यापैकी कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते पाहायचं म्हणजे अशीच तीन अक्षर पहा आता पी आणि एस पी आणि एस यांच्या दरम्यान किती येतं दोनच आहेत मग तो येणार नाही आपल्याला तीन पाहिजेत यच आणि डब्ल्यू आता यच आणि डब्ल्यूमध्ये मध्ये किती येत बघितलं कीच आपल्याला समजतंय की किती येणार आहेत हे पाच आणि पाच दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे ते तर येणारच नाही यम क्यू यम आणि क्यू यांच्यामध्ये किती येत आहेत एक दोन तीन याच्यामध्ये येत आहेत बाबा तीन याच्यामध्ये काय आहेत यम आणि क्यूमध्ये येत आहेत तीन जसं की ई आणि आयमध्ये तीन येत होते तसेच यम आणि क्यूमध्ये किती येत आहेत तीन येत आहेत आता पुढचं पाहू अगोदर पर्याय यच आणि यम यच आणि यममध्ये किती येत एक दोन तीन चार चार येत म्हणजे आपला पर्याय हा प एक पण नाही दोन पण नाही चार पण नाही किती पर्याय येणारे पर्याय क्रमांक तीन जात आहे ना सोपं सर्वांना ओके आता हे सोडवा बरं तुम्ही एकदा चला कोण बरोबर अॅन्सर सांगतं आहे ते पाहू आपण पंधरावं मी तर सांगणारच आहे पण तुम्ही थोडंसं पाहत असताल तर थोडासा विचार करा आणि मला कमेंट्समध्ये याचा अॅन्सर सांगायचा आहे सर्वांनी जे जे पाहिल त्यांनी पंधराव्याचं जो आपला लास्ट क्वेश्चन आहे या अक्षरमाला इंग्रजी अक्षरमालामधला याचं अँसर तुम्हाला सांगायचं आहे किती येईल ते ओके सोडवा पटकन सर्वांनी ओके पहा पॉज करून ॲन्सर काढायचं आहे आणि ॲन्सर पाठवायचं आहे मी तुम्हाला सांगते याचा आन्सर काय आहे ते पण ते अगोदर आपला ॲन्सर काय येत आहे ते पहा आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ स्टार्ट करा ॲन्सर ऐकण्यासाठी ठीक आहे पहा यन यांच्या डाव्या व उजव्या बाजूचे तिसरे अक्षर कोणते यांच्या डाव्या बाजूचं अक्षर यांच्या डाव्या बाजूचं अक्षर पहा कोणतं आहे यांच्या डाव्या बाजूचं तिसरं अक्षर एक दोन तीन तिसरं अक्षर कोणतं येणारे जे कोणतं येणारे जे आणि यापासून पहा यांच्या इकडचं डाव्या बाजूचं अक्षर म्हणजेच उजव्या बाजूचं एक दोन तीन कोणतं येणारे क्यू सॉरी हे पहा यांच्या डाव्या बाजू डाव्या व उजव्या बाजूचं तिसरं अक्षर डाव्या बाजूचं कोणतं आहे एक दोन तीन के येणारे कोणतं येणारे के आणि उजव्या बाजूचं कोणतं आहे क्यू के आणि क्यू पर्याय क्रमांक दोन ओके चला सर्वांना समजलं असेल सर्वांना समजलेलं असेल आपला प्रश्न संच ओके आपण या ठिकाणीच थांबणार आहोत पुढचा घटक जो आहे वर्गीकरण तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत को समजलं असेल तर सर्वांनी कमेंट करून मला कळवायचं आहे तुमच्या कमेंट्स मी वाचत असते त्यामुळे अवश्य पाहिल्याच्यानंतर कमेंट्स करा आणि प्रश्नांची उत्तरंही सांगत चला ओके आणि आमच्या व्हिडिओजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण या ठिकाणीच थांबूत सर्वांना बाय